पुढची बातमी पाहूयात. क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबनं दत्तक घेतलं आणि एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्या करिअरला त्यामुळे एक नवीन दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करून एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्याचा गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलं. यावेळी दिव्यांग खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो, तो मनाने असतो. तो मनाने दिव्यांग होतो तेव्हाच खरा दिव्यांग असतो. मनात उमेद, उभारी, हिम्मत, ताकद असली तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात. बिबवेवाडी परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्या वतीनं क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्ती दत्तक घेण्यात आल्या. त्यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे. तर या आमच्या सर्व खेळाडूंनी दाखवून दिलं की व्यक्ती शरीराने कधीच दिव्यांग नसतो, तो जेव्हा मनाला दिव्यांग होतो तेव्हाच तो दिव्यांग असतो. तुमचं शरीर जर धडाकट असेल पण मन जर दिव्यांग असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण शरीरामध्ये दिव्यांगत्व असलं आणि मनामध्ये उमेद असली, उभारी असली, हिंमत असली, ताकद असली तर तुम्ही कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकता. आणि आमच्या बॉडी बिल्डर्सनी, आमच्या खेळाडूंनी, आमच्या क्रिकेट प्लेयर्सनी या ठिकाणी हे खरोखर आपल्याला दाखवून दिलं.